रयत शिक्षण संकुल विद्यालय लोणी नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंत इंग्लिश मीडियम, इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत मराठी मीडियम, गुरुकुल पाचवी ते दहावी सेमी इंग्लिश, तसेच कला आणि विज्ञान शाखेचे अकरावी आणि बारावी साठी ज्युनियर कॉलेज, या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। संपर्क मुख्याध्यापक गमे 98 22 10 21 05 आणि रक्ते सर 92 73 90 71 77। राहता तालुक्यातील लोणी या ठिकाणी टायगर ग्रुपच्या वतीनं कोकणातील नागरिकांना मदत म्हणून विविध वस्तू आणि साहित्य एकत्रित करून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ही मदत कोकणात पाठवण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांच्या पाठीशी राहण्यासाठी टायगर ग्रुपनं जी भूमिका घेतली आहे ही माणुसकीचं दर्शन घडवणारी आहे, असं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना गाव पातळीवर मदत गोळा करण्याचं आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं, तर त्याला प्रतिसाद म्हणून टायगर ग्रुपच्या युवकांनी घेतलेला पुढाकार याबद्दल टायगर ग्रुपच्या पदाधिकारी आणि युवकांचं आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कौतुक केलं। जय शिवराय, जय भीम, जय टायगर। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे कोल्हापूर सांगली येथे पूरग्रस्तांना आपल्याला मदत करायची आहे। पहिलवान डॉक्टर तानाजीभाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांनी आपल्याला आवाहन केले होते की आपल्याला टायगर ग्रुपच्या वतीने त्यांना मदत करण्याची खूप खूप गरज आहे। तसेच पहिलवान मंडळी अरविंद गजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण समस्त टायगर ग्रुप राहता तालुक्याच्या वतीने त्यांना मदत करीत आहोत। तरी आपल्या सर्वांना मी पण आवाहन करतो की आपल्या समस्त टायगर ग्रुपच्या वतीने आपण त्या पूरग्रस्तांना मदत करावी। लखन गव्हाणे, सी न्यूज मराठी, लोणी।